मित्रांनो नमस्कार। जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागाकडून 75% अनुदानावर 10 शेळ्या व 1 बोकड वाटप, 75% अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप, 2 गाई म्हशी व मिल्किंग मशीनचे वाटप करण्यात येणार आहे। या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे। ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी शेवट दिनांकाच्या 8 विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा। पशुसंवर्धन विभागाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात। अनेक व्यक्तींना शेळीपालन योजना किंवा दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा असते, परंतु त्यांना या योजनेची माहिती नसल्याची शक्यता असते, त्यामुळे अशा योजनांपासून लाभार्थी वंचित राहण्याची सुद्धा शक्यता असू शकते। जिल्हा परिषद योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी लाभार्थी निवड कशी आहे ही आणि इतर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, विविध शासकीय योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळावी यासाठी बेल आयकॉन म्हणजेच घंटी या बटनला दाबण्यास विसरू नका। विविध शासकीय अनुदानावरील लेख वाचण्यासाठी आमच्या digitaldigi.in या वेबसाईटला सुद्धा भेट देत राहा। मित्रांनो, आता जाणून घेऊयात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचे स्वरूप काय आहे। विशेष घटक योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीकडील जनावरांच्या भाकड कालावधीसाठी 100% अनुदानावर खाद्य वाटप, जिल्हा परिषद सेस योजनेतून सर्वसाधारण लाभार्थींना 50% अनुदानावर मिल्किंग मशीन वाटप करणे, कामधेनू आधार योजनेतून 50% अनुदानावर महिला लाभार्थींना 1 दुधाळ देशी संकरित गाय किंवा 1 म्हैस वाटप करणे, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपाययोजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप, 2 गाई म्हशी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अनुदानावर 10 शेळ्या व 1 बोकड वाटप असे या योजनेचे स्वरूप असणार आहे। आता जिल्हा परिषद योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या अर्जाचा नमुना कोठे आणि कसा मिळेल त्याविषयी जाणून घेऊयात। मित्रांनो, या सर्व योजनांसाठी अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे। तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरही या ठिकाणी हा नमुना तुम्हाला मिळू शकतो। लाभार्थीची निवड ही अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी निवड समिती सभेत पात्र लाभार्थी योजना निकषानुसार निवड करण्यात येईल व उपलब्ध निधीच्या मर्यादित लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे। जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ते जाणून घेऊयात। पशुसंवर्धन विभाग योजनेचा लाभ घेऊ इच्छित लाभार्थ्यांनी 15 जुलै 2021 पर्यंत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करायचे आहेत असे आव्हान देखील जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे। त्यामुळे ज्यांना शेळी पालन व्यवसाय करायचा असेल किंवा दुग्ध व्यवसाय करायचा असेल अशा लाभार्थींनी या योजनेसाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा। विहित अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागास भेट द्यावी, त्या ठिकाणी हा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे किंवा सातारा जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर देखील हा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे। लाभार्थ्यास 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, या योजनेचा उद्देश काय आहे। जिल्हा दूध उत्पादनास चालना देणे, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेचे स्वरूप जाणून घेऊयात। फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीसाठी ही योजना असणार आहे। 2 गाई किंवा म्हशीचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। प्रत्येक लाभार्थीस या ठिकाणी करण्यात येणार आहे। या योजनेसाठी 75% अनुदान विम्यासह ₹63,796 इतकी मिळणार आहे। लाभार्थीच्या निवडीचे निकष जाणून घेऊयात। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला गटातील लाभार्थी 30% महिला लाभार्थी, 3% अपंगासाठी, अनुसूचित जातीमधील लाभार्थींना 10-1 शेळीगट वाटप। आता या योजनेचा उद्देश नेमका काय आहे ते जाणून घेऊयात। अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत 10+1 शेळीगट वाटप करण्यात येतो। या योजनेचे स्वरूप काय आहे ते जाणून घेऊयात। फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीसाठी 10+1 शेळीगट वाटप प्रत्येक लाभार्थीस के अनुदान विम्यासह ₹53,429। या योजनेसाठी लाभार्थीची निवड निकष काय आहेत। लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा, लाभार्थी अत्यल्प भूधारक शेतकरी असावा, लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी असावा, सुशिक्षित बेरोजगार सुद्धा असावा, ती महिला बचत गटातील लाभार्थी, 30% लाभार्थी, 3% अपंगासाठी। दुभत्या जनावरांना खाद्य वाटप योजनेचे उद्देश, दुभत्या जनावरांच्या भाकडकाळात त्यांना खाद्य उपलब्ध करून देणे। या योजनेचे स्वरूप असे आहे की प्राधान्याने वरील योजनेत वाटप केलेल्या जनावरांना 100% अनुदानावर भाकडकाळासाठी गाईस 150 किलो व म्हशीस 250 किलो खाद्य मोफत वाटप करण्यात येते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गाई म्हशी वाटप, 10 शेळ्या प्लस 1 बोकड वाटप आणि
या सर्व जनावरांसाठी खाद्य वाटप कशा पद्धतीने केले जाणार आहे आणि त्यासाठी अनुदान कसे मिळणार आहे, योजनेचे स्वरूप काय आहे, या संदर्भात अगदी तपशीलवारपणे या ठिकाणी माहिती घेतली आहे. मित्रांनो, सध्या ही योजना सातारा जिल्हा परिषद मध्ये सुरू आहे. अशीच योजना अनेक जिल्ह्यांमध्ये यापुढे सुरू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, विविध शासकीय योजना व इतर माहितीच्या व्हिडिओजसाठी आमच्या डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्याचप्रमाणे आमच्या डिजिटल डिजी डॉट इन या वेबसाईटला सुद्धा भेट देत राहा, जेणेकरून विविध शासकीय योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवता येईल. मित्रांनो, या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.